वर्गात गुरुजींनी एका मुलाला फार मारलं, इतकं मारलं इतकं मारलं, हो का? तर प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून मारलं. त्या मुलाचा सुद्धा स्वाभिमान दुखावला गेला महाराज, दुखावला गेला. तो मुलगा उभा राहिला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येकाला आलंच पाहिजे का? गुरुजी म्हणाले, हो मग आलंच पाहिजे, मी एवढं जीव तोडून शिकवतो तुला, प्रश्नाचं उत्तर हे आलंच पाहिजे. मग तो म्हणतो, गुरुजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? गुरुजी म्हणाले, अरे विचार ना, अरे माझी डिग्री बघ, माझी डिप्लोमा बघ आणि मग मला प्रश्न विचार. मी पदवीधर आहे, विचार प्रश्न कोणता? गुरुजी बघा बरं का, मी प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर जर आलं नाही तर? गुरुजी म्हणाले, अरे उत्तर येणारच, मी तुला कॉन्फिडंट मध्ये सांगतो. नाही नाही नाही, जर आलं नाही तर? तो म्हणतो, आलं नाही तर मी तुला सॉरी म्हणेन. काय म्हणतो? मी तुला सॉरी म्हणेल. असं म्हटल्यानंतर आता पोराने बाजी मारली. तो पोरगा म्हणतो, गुरुजी तुम्ही एवढे हुशार आहात, तुमच्याकडे एवढी डिग्री आहे, तुमच्याकडे एवढा डिप्लोमा आहे, मला सांगा जगामध्ये असा कोणता पक्षी आहे की ज्याला पंख असून तो उडत नाही? बोला पटकन, तुम्हाला येते उत्तर लहान मुलं? असा कोणता पक्षी आहे की जो पंख असून उडत नाही? त्या पोराने त्या ठिकाणी गुरुजींना प्रश्न विचारला, सांगा गुरुजी. गुरुजी भुचकळ्यात पडले ना, गुरुजींना जमनाच, काय करावं? आता कोंबडी बघितली तर पंख आहे पण थोडीशीच उडते, उडते की नाही? म्हणजे ती सुद्धा उडते. मग त्या गुरुजीने बराच विचार केला महाराज, अगदी पहिलीपासून ते डिप्लोमा डिग्रीपर्यंतचं शिक्षण सगळं काही आठवलं, ध्यानात घेतलं, कोणता पक्षी? गुरुजीला काही सापडला नाही. गुरुजी म्हणतात, अरे आता बराच वेळ झाला, आता सांग ना कोणता पक्षी नक्की. त्यावेळेस तो म्हणाला, असा कसा सांगेल, आधी सॉरी म्हणा. असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणाले, अरे बाबा सॉरी पण सांग कोणता पक्षी आहे? तो पोरगा म्हणतो, अहो गुरुजी पंख असून जो पक्षी उडत नाही तो पक्षी म्हणजे मेलेला पक्षी. विठ्ठल 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 विठ्ठल. बुद्धी असावी पण ती कोणाला तरी हरवण्यात, कोणाला तरी कमी दाखवण्यात असू नये महाराज. हो तिचा योग्य वापर झाला पाहिजे चांगल्या कार्यासाठी, कुठेतरी हो त्या बुद्धीचा वापर झाला पाहिजे महाराज. एक छोटस उदाहरण सांगते. एक मुलगा येरवडा जेलमध्ये बंद होता. हो इकडे बाप शेतकरी होता, कष्टकरी होता. बापाला त्या ठिकाणी शेती करायची होती, बटाट्याचं पीक घ्यायचं होतं. आणि बटाट्याचं पीक म्हणजे सामान्य नाही महाराज, संपूर्ण जमीन खोदावी लागते, जमिनीची व्यवस्थित मशागत करावी लागते तेव्हा ते पीक येतं. आणि त्या जमिनीच्या खोदाईमध्ये सगळ्यात जास्त कष्ट असतात, त्याला एका माणसाचं काम नाही, चार पाच माणसं लागतात त्याला. हो मग त्या बापाला आपल्या जेलमध्ये बंद असलेल्या मुलाची आठवण झाली. येरवडा जेल माहिती ना सगळ्यांना? हो त्या जेलमध्ये बसलेल्या मुलाची आठवण झाली. आणि मग काय करावं महाराज? मग त्याने मुलाला पत्र लिहिलं. काय लिहिलं? पत्र. आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं, अरे बाळ्या हो तू तिकडे जेलमध्ये जाऊन बसला, मला इकडे शेती करायची, बटाटे लावायचे, अरे बटाट्याचं पीक घ्यायचं, पण सगळ्यात मोठी मेहनत आहे ती म्हणजे जमीन खोदायला लागते. आणि त्या जमीन खोदायचं काम एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. आज तू जर असताना बाळा तर मला फार मदत झाली असती. असं त्या पत्रामध्ये लिहून दिलं. कुणी? बापाने. कुणाला? अहो ध्यानात आहे ना तुमच्या? कुणाला? पोराला. कोण? पोरगा जो जेलमध्ये बंद आहे त्याला. आणि त्याने ते पत्र वाचलं की बापाला बटाटे लावायचे, जमीन खोदायची आहे. हो पण खोदायला कुणी नाही. हो मग त्यांनी तेवढ्यात बापाला दुसरं पत्र लिहिलं. आणि पत्रामध्ये असं लिहिलं, अरे बाबा येडा बिडा झाला की काय, जमीन खोदू नको. अरे त्या जमिनीमध्ये मी माझ्या हत्यार बंदुकी लपून ठेवलेल्या आहेत, जमीन काही खोदा बिदायच्या भानगडीत पडू नको. आणि जेलमधून पत्र बाहेर जाताना ते आधी तो जेलर वाचत असतो. जसं जेलरने ते पत्र वाचलं की जमिनीमध्ये हत्यार लपून ठेवलेला आहे, तो जेलर सगळ्या पोलिसांना घेऊन थेट कुठे गेला? त्याच्या बापाच्या घरी. कुठे? जिथे बटाटे लावायचे होते तिथे. तिथे गेल्यानंतर त्या पोलिसाने अख्खी जमीन खोदली, अख्खी जमीन खोदली, पण हत्यार काहीच भेटले नाही, हत्यार भेटले नाही. आणि लगेच तिसऱ्या दिवशी त्या मुलाने बापाला परत पत्र लिहिलं, बाबा पोलिसांनी आता सगळी जमीन खोदलेली आहे, तुम्ही आरामशीर बटाटे लावा. विठ्ठल 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 विठ्ठल. बुद्धीचा वापर महाराज कसा केला पाहिजे. हो बुद्धी सगळ्यांना आहे, सगळ्यांना बुद्धी आहे. हो ह्या बुद्धीचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पाने हो उंदरावर त्या ठिकाणी गणपती बाप्पा आराड झाले. उंदीर हे बुद्धीचं प्रतीक आहे. हा आणि उंदीर हा कुणाला सोडत नाही बरं का, कुणाला सोडत नाही. शेतकऱ्याचं धान्य खातो, शेतकऱ्याचं धान्य खातो, गरीबाचे कपडे खातो, दरिद्र्याचे पाय खातो आणि श्रीमंताच्या नोटा खातो, नोटा. असा तो उंदीर जो दुर्बुद्धी आहे. संत म्हणतात, आम्ही त्या दुर्बुद्धी असणाऱ्या मनावर भगवंताला आरूढ केलं, मग आता दुर्बुद्धी आम्हाला येणं शक्यच नाही. हो दुर्बुद्धी ते मना कदा कदा नुपजो नारायणा
म्हणून त्या बुद्धीवर आम्ही गणेशाला आरूढ केलं पाहिजे, भगवंताला प्रभूला आरूढ केलं पाहिजे। आता ह्या गणेशाचं वर्णन मी एवढा वेळ एवढ्याच साठी केलं की आपण ज्या देवतेची भक्ती करतोय, जे आपला आराध्य देवत आहे, त्या देवतेची भक्ती करत असताना फक्त त्या देवतेचं स्वरूप बघू नये, तर त्या देवतेचे गुणदर्शन सुद्धा आम्ही केलं पाहिजे। स्वरूप दर्शनाबरोबर गुणदर्शन सुद्धा केलं पाहिजे, आणि केवळ फक्त गुणदर्शन करू नये तर गुण आकलन सुद्धा केलं पाहिजे। हो, तरच आम्ही जीवनात गुणांनी मोठं होऊ। हो, आणि म्हणून असा हा गणपती, ज्याचे डोकं एवढं मोठं, ज्याचे कान एवढे मोठे, ज्याचे पोट एवढं मोठं, ज्याची सोंड एवढी मोठी, ज्याचे डोळे एवढे एवढे छोटे, असा तो गणपती, असा त्या गणेशाचं स्वरूप, असा एवढा असणारा तो प्रभू, असा अफाट असणारा तो प्रभू, कितीही जरी मोठा असला तरी तो आपल्याकडे येतो, आकळला जातो, आणि तो कोणत्या साधनाद्वारे आकळला जातो याचं उत्तर तुकोबाराय देतात अभंगाच्या प्रथम चरणात। एवढा प्रभू बावे, एवढा प्रभू बावे, ओ एवढा प्रभू बावे, एवढा प्रभू केलेलं आहे। त्यामध्ये पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात फार सुंदर शब्द आलेले आहे, ते म्हणजे एवढा आणि प्रभू, हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत। प्रभू हे नाम आहे, प्रभू हे नाम आहे, आणि त्या नामाची व्यापकता एवढा या गुणविशेषाने दाखवली आहे। मग तो प्रभू म्हणजे नक्की कोण, तर याचं वर्णन गीताकाराने केलेलं आहे। कोण तो प्रभू? गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सृहत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम। ज्ञानोपरांनी फार सुंदर वर्णन केले। प्रभू म्हणजे कोण? हे चराचर आघवे जे प्रकृती आत साठवे ते शिणली जे तवि समे ते परमगती मी।
आकाशी सर्वत्र वसावे वायुने नाव भरिवर्गे नसावे पावके वहावे वर्षावे जळी पर्वती बैसकान संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी ए भूते वहावी हे आज्ञा माझी म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सुरू चाले म्या हलविला प्राण हाले जो जगाते चाळिता मियाच नियमिला साता काळू ग्रासी तसे भूताम ये म्हणे दया ते पंडू सुता सकळे जयाची आईचा जो समर्थ तो मी जगाचा नाथ आणि गगनाचा साक्षी भूतो तो ही मी हो कोण आहे तो प्रभू संपूर्ण जगाचा तो नायक आहे संपूर्ण जगाचा तो अधिनायक आहे संपूर्ण जगाची सत्ता त्याच्याकडे आहे आणि म्हणून तुझे या सत्तेने वेदाचे बोलणे सगळ्यांचा तो समर्थ दाता आहे हो समर्थ जगाचा तो समर्थ मालक आहे म्हणून जग म्हणजे देव आहे आणि देव म्हणजेच जग आहे विठ्ठल 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 सबका मालिक एक तो एक समर्थ जगाचा तो मालिक आहे बर का हो जगाच्या रूपाने तो नटलेला आहे जो देव आहे तो जगाच्या रूपाने नटलेला जसं हो पाणी म्हणजे लाटा आणि लाटा म्हणजेच पाणी हो पाण्यावरून लाटा भिन्न आहेत का नाही हो पाणी म्हणजेच लाटा आहे आणि लाटा म्हणजेच त्या ठिकाणी पाणी आहे तसं जग म्हणजे देव आणि देव म्हणजे जग हो जगाच्या रूपाने तो देवच नटलेला आहे अगदी थोडं सोपं उदाहरण सांगते हो एक मुलगी आहे तिचं नाव आहे कविता काय नाव आहे कविता मुलगी आहे बरं का ती तिचं लग्न झालेलं नाही लहान मुलगी आहे लग्न झालेलं नाही तिचं त्या कविताला मी आणलं सगळ्यांच्या लक्षात येते उदाहरण त्या कविताला मी आणलं आणि आणल्यानंतर तिच्या अंगाला मी हळद चोळली तिच्या कपाळाला मुंडोळ्या बांधल्या हो तिच्या गळ्यामध्ये अलंकार घातले तिला त्या ठिकाणी भरजरी शालू नेसवला एवढा मोठा चुडा तिच्या हातामध्ये भरला हो छान अशा प्रकारे मेकअप केला लाल रंगाची ओढणी बांधली आता त्या कविताला पाहिल्यानंतर सगळे काय म्हणायला लागले ओ कोण नटली नवरी नटली काय म्हणायला लागले कोण नटली नवरी नटली आता मला सांगा नटली आहे ती नवरी की कविता बोला पटकन कोण नटली कविता पण आम्ही तिला काय म्हणायला लागलो नवरी का म्हणायला लागलो कारण ती कोणासारखी नटली आहे नवरी सारखी नटलेली आहे बरोबर की नाही हो कविता नवरी सारखी नटली म्हणून तिला आम्ही नवरी म्हणायला लागलो तसा देव जगासारखा नटलेला आहे म्हणून त्याला आम्ही जग म्हणायला लागलो विठ्ठल 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 जगासारखा तो
नटलेला आहे, किंबहुना जगाच्या रूपाने तो नटलेला आहे. म्हणून संतांनी वर्णन केले, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला चळ. जगामध्ये तो भरलेला आहे नवे नवे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने देखिला विठ्ठल ची विठ्ठल, चंद्र सूर्य तारा पाही. हे सगळं काहीच नव्हतं. ओ अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. तो कान्होबा ओ शून्य सगळीकडे होता, म्हणजे तो शून्यातून आला आणि शून्यच झाला. विठ्ठल विठ्ठल तो जो प्रभू आहे तो एवढा आहे, म्हणजे केवढा आहे तर संपूर्ण जगात तो भरलेला आहे. हो मग एवढा जो शब्द आहे तो ज्ञानाच्या दृष्टीने वापरला आहे. ज्ञानाच्या दृष्टीने त्याला जाणायचं आहे आणि भावाच्या दृष्टीने त्याला आकळायचं आहे. मग तो प्रभू एवढा भरलेला आहे, एवढा म्हणजे नक्की केवढा? तर एवढा या शब्दाचं वर्णन, त्याचा अर्थ एका बाईने सांगितलंय. ती बाई म्हणते, काय म्हणते नीट ऐका. एवढा शेजारणीनं केलं ग बया, एवढा शेजारणीनं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हो काय म्हणते ती बाई, एवढा शेजारणीनं केलं ग बया, एवढा शेजारणीनं केलं, काय केलं? मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं. नातच जायचं असतं बरं का. हो मला पंढरीला नेलं आणि पंढरीची वाट चालत असताना महाराज कोण कोण जातं वारीला सांगा बरं. इथून तुमच्या इथून किती पुण्य पावन तुमची भूमी आहे, स्थळ आहे महाराज. इथून साक्षात ओ महादेवाचा सदा शिवाचा अवतार असणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचा मार्गक्रमण या ठिकाणून होते. हो वारीला तुम्ही आम्ही जातो. वारीला गेल्यानंतर महाराज पायांना लय मजा वाटते, नाही का? लय मजा वाटते ना, वाटते का? मग पाय दुखतात बरोबर का? नाही दुखतात. शेतामध्ये गेलं माता भगिनी, आल्यावर बाई बाई ग लय पाय दुखायला लागले माझे. मग पाय दुखतात, मग किती दुखतात? तर आपल्याकडे एक शब्द आहे, लय दुखतात. काय म्हणतात? लय दुखत. मग लय म्हणजे किती? लय म्हणजे किती सांगा बरं बाबा. लय म्हणजे किती? एक किलो का? ज्याचे पाय दुखतात त्याच त्यालाच माहिती, तस एवढा तो प्रभू म्हणजे केवढा त्याच त्यालाच माहिती. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांनी जाण्याचा प्रयत्न केला. गवळणी म्हणतात तो एवढा म्हणजे केवढा आहे. रांग तरंगणी चोरित लोणी मिळून धरती गवळणी. हो तो केवढा आहे? रांगतोय तो, लोणी चोरतोय. मग जर तो एवढा म्हणायचा, जर तो रांगताना लोणी चोरताना असा जर तो आहे, तर तो जर एवढा म्हणायचा, तर मग ज्यावेळेस भगवंताने माती खाली ओ बडीदार दादाने यशोदा मैयाकडे गारणा सांगितलं, त्यावेळेस भगवंत म्हणतायत, नाहं भक्षितवानंभ सर्वे मिथ्या भिशंसित. मी माती खाल्ली नाही आई. आई ग आई नाही खाल्ली म्या माती, आई ग आई नाही खाल्ली म्या माती, आई ग आई नाही खाल्ली. आई ग
काठी हो आणि 14 भुवने पोटी दाखविली. मग तो जर रांगताना म्हणायचा तर 14 भुवनांनी एवढा मोठा तो कसा. अहो गवळणी म्हणतात फक्त 14 भुवने नाही आम्ही पाहिला आम्ही. अहो तो भगवंत एवढा मोठा आहे की 14 भुवनच काय एक ब्रह्मांडच नव्हे त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. मग तो नक्की केवढा महाराज नक्की केवढा. मग तो रांगताना गवळणीने बघितला तेवढा समजायचा कि गवळणीने 14 भुवन तोंडात बघितले तेवढा समजायचा कि गवळणीने अनंत ब्रह्मांडे उदरी साठवताना बघितला तेवढा नक्की तो केवढा. विठ्ठल 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 विठ्ठल. तर तो केवढा आहे महाराज हा प्रश्न हो रुक्मिणीला सुद्धा पडला. रुक्मिणी एक दिवस देवाला म्हणते देवा अहो सगळे तुमचं वर्णन करतात तुमचं स्वरूप मला सांगा तुम्ही नक्की केवढे आहेत मला सांगा मला कळलंच पाहिजे तुमचं स्वरूप. हो मला कळलंच पाहिजे. देव म्हणतात रुक्मिणी अगं सगळं काही विचार पण तेवढा मात्र विचारू नको. रुक्मिणी म्हणते हा असं कसं अख्ख्या जगाला माहितीये गवळणींना माहितीये संत म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरीन मलाच काय मीच काय पाप केलं मी तुमची बायको आहे मला सगळं कळलंच पाहिजे तुम्ही कुठे जाता कोणत्या मित्रांबरोबर असतात काय खातात वडापाव खातात की जिलबी खातात की कुठे फिरतात मला सगळं माहिती. जशा आताच्या माता मौल्या म्हणतात ना मला सगळं माहिती पाहिजे तसं रुक्मिणी सुद्धा हो देवाला म्हणते देवा मला सगळं मी तुमची बायको आहे मी तुमची पत्नी मला तर कळलंच पाहिजे. देव म्हणाले अगं माहिती आहे पण मला सांगता येणार नाही माहिती आहे पण मला सांगता येणार नाही. रुक्मिणी म्हणते असं अजिबात चालणार नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला सांगाच तुम्ही. झुपलं ना दोघांचं भांडण होत असतो की नाही असतो ना. हो हे पती पत्नीच्या भांडणामध्ये तर हो हे भांडण असावं महाराज पण लटकं असावं बरं का लटकं असावं प्रेमाचं असावं. एक छोटस उदाहरण सांगते. एकदा एक नवरा घरामध्ये आला. घरामध्ये आल्यानंतर नेहमीपेक्षा त्या दिवशी घर अगदी शांत होतं. हो पोरगा सुद्धा शांत होता बायको सुद्धा शांत होती. आता त्याची बायको अशी होती घरात पाऊल टाकल्या टाकल्या ही बडबड करायला सुरुवात करायची. एवढी बायको बडबडी आणि आज चक्क बायको गप्प बसलेली पाहत पाहिलं त्याला आश्चर्यचकित झालं महाराज माझी बायको गप्प कशी राहिली महाराज. हो एवढं त्याला आश्चर्य वाटलं एवढं आश्चर्य वाटलं पोरगा गप्प राहिला एक वेळेस ठीक आहे बायको गप्प बसणं शक्य बोला ना शक्य नाही. अशी ती बायको माझी गप्प बसलीच काही त्याच्या मनामध्ये नाना प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून मग आता बोलायचं तरी कोण विचारायची हिंमत पाहिजे ना महाराज का तू आज गप्प कशी बसली. हो मग तिला कसं विचारायचं म्हणून तो हळूच आपल्या पोराच्या जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर विचारला पिंट्या मला एक सांग ना. पिंट्या म्हणाला काय हो बाबा मला एक सांग ना आज तुझी आई एवढी गप्प कशी बसली. काय विचारलं आज तुझी आई एवढी गप्प कशी बसली. बाबा जास्त बोलू नका शांत बसा तुम्ही पण. नाही रे मला सांग ना आज तुझी मम्मी तुझी आई एवढी गप्प कशी बसली. त्यावेळेस तो पिंट्या म्हणतो बाबा आज आईने लिपस्टिक समजून फेबी कॉलच ओठांना लावले. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा तर काय झालं नवरा घरी आला नाही बराच वेळ झाला. अहो 10 वाजत आले तरी नवरा घरी येत नाही. हो तिला राग आला रागारागातच तिने नवऱ्याला फोन लावला आणि नवऱ्याला फोन लावल्यानंतर त्या ठिकाणी आता राग आल्यानंतर कशी भाषा वापरायची आमच्या माता भगिनीना काय शिकवायला लागत नाही. राग आला रे आला की तिच्या मुखातून सगळे ब्रह्म सगळे वेद हो त्या ठिकाणी मुखोद्गत तिच्या निघत असतात महाराज. राग आला रागालागतच तिने फोन लावला नवऱ्याला काय हो कुठे आहे तुम्ही. काय विचारलं कुठे आहे तुम्ही असं विचारल्यानंतर तो बिचारा हो अगं काल नाही का आपण रविवारच्या बाजारला गेलो होतो रविवारच्या बाजारला गेलो होतो त्या रविवारच्या बाजारामध्ये ते नाही का सोनाराचं दुकान ज्वेलर्सचं दुकान त्या दुकानामध्ये तुला तो नेकलेस तुला तो हार आवडला होता. तेवढ्यात तिच्या मनात आलं बाई बाई माझ्या नवऱ्याला माझी किती प्रेम आहे ग किती काळजी आहे असं तिच्या मनात आलं. तेवढ्यात तो म्हणतो त्या दिवशी नाही का रविवारी त्या ज्वेलर्सच्या दुकानात सोनाराच्या दुकानात तुला तो नेकलेस आवडला होता. तुला तो नेक ती म्हणते हा हा तुला तो नेकलेस आवडला होता ना अगदी त्याच दुकानाच्या समोरच्या सलून मध्ये दाढी करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. एक बाई तर अशी होती ना महाराज दिवसभर काही
काम करत नाही, नुसती टीव्ही पाहायची, नुसती टीव्ही पाहायची. हो टीव्ही पाहून पाहून चांगली फुगली मस्त. एक दिवस ती मोठ्या टेन्शनमध्ये होती. हो आणि टेन्शनमध्ये हातामध्ये पेन घेऊन काहीतरी लिहित होती. नवरा घरात आला आणि घरात आल्या आल्या तिने नवऱ्याला म्हटली, काही पाणी बिणी ते काही विचारलंच नाहीच. हो ती नवऱ्याला म्हणायला लागली, अहो अहो ऐका ना ऐका ना, जरा बसा ना 2 मिनटं. तो म्हणाला, अगं काय आहे, जरा पाणी तर दे मला. नाही नाही नाही, तुम्ही आधी माझं ऐका असं म्हणतात. तो म्हणाला, आता काय बोल चल पटकन. असं म्हटलं ती म्हणते, बघा ना हो आपण 8 दिवस घरी असतो की नाही, या 8 दिवसाचं मी छान अशा प्रकारे मी घरी बसून शेड्यूल त्या ठिकाणी बनवलेलं आहे. म्हणजे 8 दिवस आपण काय काय करायचं प्रत्येक दिवशी याचं मी छान अशा प्रकारे नियोजन आखलेलं आहे. तो म्हणतो, बर बोल काय नियोजन आखलंय तू. ती म्हणते, बघा मी असं नियोजन असलं, म्हणजे सोमवारी आपण काय करायचं, मंगळवारी आपण काय करायचं, बुधवारी आपण काय करायचं, याचं मी सगळं व्यवस्थित अगदी पद्धतशीर शेड्यूल आखलेलं आहे. ते असं की सोमवारी आपण ना फिरायला जायचं. कुठे जायचं? फिरायला जायचं. तो म्हणतो, बरं. मंगळवारी ना आपण पिक्चरला जायचं. तो म्हणतो, बरं. बुधवारी ना आपण नाटकाला जायचं. तो म्हणतो, बरं. गुरुवारी ना आपण हॉटेलला जायचं. तो म्हणतो, बरं. शुक्रवारी ना आपण मार्केटला जायचं. तो म्हणतो, बरं. शनिवारी ना आपण मस्तपैकी माझ्या माहेरी जायचं. तो म्हणतो, बरं. पण रविवारी काय करावं तेच मला कळत नाही. तेवढ्यात तो म्हणतो, रविवारी आपण मंदिरात जाऊ ना. ती म्हणते, कशाला? तो म्हणतो, भीक मागायला. विठ्ठल 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 विठ्ठल. रोज पिक्चरला फिरायला मार्केटला गेल्यावर रविवारी काय करायला लागेल? भीकच मागायला लागेल ना. हो पती पत्नीचं भांडण महाराज. आणि मी एक सांगू का, हो कोणाचेही जगात भांडणं सोडवा, पण नवरा बायकोचं भांडण कधी सोडू नका महाराज. हो म्हणून लक्षात ठेवा. हो या देव रुक्मिणीचं भांडण असावं दाम्पत्य जीवनामध्ये, पण ते प्रेमाचं लटकं छान अशा प्रकारे भांडण असावं की जेणेकरून संसारामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल. लटका राग असावा. रुसवा फुगवे असतात, कुणामध्ये नसतात महाराज. हो रुक्मिणी तर रुक्मिणी विचारायला लागली, देवा माई मला सांगा सांगा सांगा. त्यावेळेस भगवंत म्हणाले, अगं माझं स्वरूप केवढं आहे ना, ते माझं मलाच माहिती नाही अजून. विठ्ठल 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 विठ्ठल.